वेरिएंट ओमाइक्रॉन के कारण जहां दुनिया के कई देशों के लोगों में दहशत है, वहीं भारत में भी सख्ती बरती जा रही है। उसी श्रृंखला में शहर के एयरपोर्ट पर आ रही सभी यात्रियों की जांच की जा रही है, साथ ही सुरक्षा के पुख्ता इंतजाम एयरपोर्ट पर किए गए हैं। यही अन्य मार्ग से आ रहे यात्रियों की भी जानकारी रखकर उनकी कोरोना की जांच की जा रही है, जिसकी जानकारी पत्रकारों से संवाद साधते हुए एडिशनल कमिश्नर राम जोशी द्वारा दी गई है। आइए डालते हैं एक नजर। सर, बाहेर परदेशातून आलेले किंवा बाहेर स्टेटमधून आलेले काही रुग्ण आपल्याकडे पॉझिटिव्ह असल्याची चर्चा आहे, काय सांगाल नेमकी, काय माहिती आहे, काही अहवाल आलेले आहेत का त्याच्या संदर्भात? किंवा अजून आपण सगळे जाणताच आहे की ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटनी, कोरोनाच्या या नवीन व्हेरियंटनी जगभरात आपलं चर्चा निर्माण झाली आहे। या आधारे म्हणजे या काही खूप फास्ट स्प्रेडिंग आहे, खूप जास्त लोकांना बाधित करू शकेल, या सगळ्यांच्या ज्या संभावना आहे त्या लक्षात घेता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने यामध्ये दिलेल्या डायरेक्शन्स, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने यामध्ये दिलेल्या डायरेक्शन्स आणि एपिडेमिक ॲक्टमध्ये स्थानिक स्तरावरती काही दिलेल्या डायरेक्शन्स, या सगळ्यांचा एकत्रितरित्या राबवणं सुरू झालेलं आहे। यामध्ये ओमिक्रॉन हा जर तिकडे साऊथ आफ्रिका किंवा ज्या हाय रिस्क असणाऱ्या ज्या 11 कंट्रीज आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत, इथून येणाऱ्या प्रवासांच्या माध्यमातूनच हा आपल्याकडे येऊ शकतो।